विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला उदाहरण क्रमांक 2 अभ्यासायचा आहे महत्त्वम आपण या घटकातील तर प्रश्न असा आहे महादेव त्याच्या घरातून प्रथम उत्तरेला 12 मीटर नंतर पश्चिमेला 73 मीटर तिथून दक्षिणेला 67 मीटर व त्यानंतर 25 मीटर पूर्वेला जाऊन मोहनच्या घरी पोहोचला तर महादेव आणि मोहन यांच्या घरामधील सरळ अंतर किती असेल अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि बहुपर्यायी प्रश्न आहे इथं पर्याय दिलेले आहेत पा चार पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत आणि मग अशा प्रकारचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न असतो त्यासाठी आपल्याला आता आकृती तयार करणं अपेक्षित आहे मग आता या दिलेल्या सर्व घटकांशी निगडीत आकृती तयार करत असताना दिशा आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे चार दिशा आपल्याला ज्या मुख्य आहेत त्याच्यामध्ये आपण ही पूर्व दिशा आहे पा ही पूर्व दिशा उजव्या साईडची त्याच्या विरुद्ध पश्चिम दिशा असेल त्यानंतर दक्षिण दिशा असेल आणि वरची जी आहे ती उत्तर दिशा असेल अशा प्रकारे दिशा माहिती असणं अपेक्षित आहे मग आता आपण सुरुवात करू कुठून सुरुवात आहे महादेव त्याच्या घरातून पा महादेवचं घर हे कोण दाखवलेलं आहे ती या चिन्हाने महादेवचे घर तिथून तो कुठं निघालाय प्रथम उत्तरेला पा उत्तर दिशावरती आहे प्रथम उत्तरेला 12 मीटर पा प्रथम उत्तरेला तो 12 मीटर गेलेला आहे एफ पर्यंत त्यानंतर पश्चिमेला पा तिथून पुन्हा पश्चिमेला वळालेला आहे पश्चिम दिशा इकडे आहे म्हणून या दिशेला तो 73 मीटर अंतर त्या ठिकाणी गेलेला आहे एफ पासून ए पर्यंत जे अंतर आहे ते 73 मीटर आहे तिथून म्हणजे या बिंदू पासून तिथून दक्षिणेला आता दक्षिण दिशा खाली दक्षिण दिशा खाली म्हणून तिथून दक्षिणेला 67 मीटर अंतर तो पुढे गेला आणि त्यानंतर 25 मीटर पा त्यानंतर 67 मीटर अंतर गेल्यानंतर बी बिंदू पासून पुन्हा 25 मीटर पूर्वेला पा पूर्व दिशा इथे आहे म्हणून 25 मीटर पूर्वेला तो गेलेला आहे आता गेल्यानंतर तो इथं पोहोचलेला आहे पा कुठं पोहोचलेला आहे या ठिकाणी तो पोहोचलेला आहे कोण मोहन पुन्हा एकदा लक्षात घ्या मोहन सुरुवातीला 12 मीटर उत्तरेला त्यानंतर तिथून पुढे 73 मीटर पश्चिमेला पश्चिम दिशेकडे आणि पुन्हा 67 मीटर दक्षिणेला आणि पुन्हा 25 मीटर पूर्वेला तो गेलेला आहे इथपर्यंत या ठिकाणी तो मोहन येऊन पोहोचलेला आहे मोहन या ठिकाणी आलेला आहे आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय तर महादेव आणि मोहन महादेव आणि मोहन यांच्या घरामधील सरळ अंतर किती असेल पा हे मोहनचं घर आहे हे महादेवचं घर आहे तर यांच्यामधील अंतर कसं विचारलंय सरळ अंतर स्ट्रेट सरळ अंतर त्या ठिकाणी विचारलेलं आहे म्हणजे आपल्याला सीई ची लांबी काढायची आहे कशाची लांबी काढायची आहे सीई ची मग आता इथं तुम्ही रचना करू शकता हा काटकोन त्रिकोण इथं दाखवायचा आहे रचना करायची हा झाला छोटा काटकोन त्रिकोण त्रिकोण सी डी ई हा काटकोन त्रिकोण तयार झाला आणि मग प्रत्येक व्यक्ती जाताना सुद्धा दिशा बदल करतो तेव्हा तो काटकोनातच दिशा बदलत असतो हे लक्षात ठेवायचं आहे तो एक गुणधर्म आहे काटकोनात दिशा बदलतो आता ह्या काटकोन त्रिकोण सी डी ई जे आहे त्याचं आपल्याला त्या ठिकाणी पायथागोरस नुसार आपल्याला सीई ची लांबी काढता येईल मग आता ही 48 लांबी कशी आली सीडीची ती तुम्हाला सांगतो टोटल लांबी आपल्याला माहिती आहे 73 मीटर आहे त्याच्यातून 25 गेल्यावर किती राहतात 48 मीटर सीडीची लांबी मिळाली त्यानंतर आता ईडीची लांबी आपल्याला काढायची डावीकडे जर तुम्ही पाहिलं तर 67 मीटर आहे त्याच्यातून हे 12 मीटर वजा केले की आपल्याला 55 मीटर कशाची लांबी मिळेल ईडीची लांबी मिळेल ईडी किंवा डीईची लांबी मिळेल मग हा झाला आपला काटकोन त्रिकोण सी डी ई हा काटकोन त्रिकोण आहे तर पायथागोरस नुसार आपल्याला सीई ची लांबी काढायची सी सरळ सरळ अंतर आपल्याला ते काढायचे दोघांमधलं आणि मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार सीई वर्ग बरोबर
सीडी वर्ग अधिक ईडी वर्ग किंवा डीई वर्ग आणि किमती टाकल्या सीडी ची किंमत 48 ईडी ची किंमत 55 48 चा वर्ग 2304 अधिक 55 चा वर्ग 3025 यांची बेरीज केली तर शेवटी आपल्याला 5329 ही संख्या मिळेल परंतु ती किंमत सीई चा वर्ग आहे मग इथं काय करायचं आता आपल्याला त्या दोघांचं वर्गमूळ काढून घ्यायचं वर्गमूळ काढलं तर याचा वर्ग निघून गेला ln सीई बरोबर वर्गमूळात 5329 आणि मग 5329 चं वर्गमूळ काढलं तर आपल्याला 73 मीटर त्या ठिकाणी ते दोघातलं सरळ अंतर मिळेल पा पर्याय क्रमांक सी दिलेला आहे इथं 73 मीटर म्हणजे इथं चार पर्याय दिलेले आहेत त्याच्यातला आपला सी पर्याय बरोबर आलेला म्हणजे अशा प्रकारे एक महत्त्व मापनाचं अतिशय महत्वाचं आणि परीक्षेला हमखास या टाईपचे उदाहरण येतात ही रचना आपण स्वतः करायचे त्याच्यासाठी काही गणिती नियम लक्षात ठेवायचे काटकोनाच्या संदर्भात दिशेच्या संदर्भात गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत